सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर अमेझिंग ऑस्ट्रेलियाच्या मागच्या भागात मी म्हटलं होतं ना तुम्हाला, त्याप्रमाणे आता बघूया आंब्याचं सासम. कारण हो, आता पिकलेल्या आंब्यांचा सीझन हळूहळू संपणार म्हणून घाई गडबडीत ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर या सासमसाठी जरा छोटे आंबेच बरे पडतात, अगदी रायवळ, गोटी किंवा दशहरा, केशर, कुठलाही चालतो. आणि तो जरासा आंबट असेल तर आणखीनच छान. हे आंबे असे मोठ्या एका भांड्यात घेऊन छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याची देठाकडची बाजू जरा सुरीनं काढून घ्यायची आणि या आंब्याची अगदी अलगद हाताने सालं काढून घ्यायची. आता मी जे हे आंबे आणले त्याच्या सालांना काही फारसा गर नाही आहे, पण जर का त्या सालांना गर असेल तर तो चमच्यानी एका भांड्यात छानपैकी व्यवस्थित काढून घ्या. आता आपण कोई एका भांड्यात ठेवणार आहे, म्हणजे वेगळ्या भांड्यात. आणि आपण आता हा सालांचा आतला भाग वर आल्यामुळं आपल्याला या सालांचा रस काढणं सोयीचं पडणार आहे. जेवढा काही या सालांना रस आहे तर तो एका भांड्यात पाणी घेऊन त्या भांड्यात ही सगळी सालं अशी चोळून चोळून साधारणपणे धुवून घ्या, म्हणजे आपल्याला या भांड्यात सालांचा जो काही रस आहे तो मिळेल. आणि मग याच रसामध्ये आपण ज्या कोळी बाजूला ठेवली आहेत त्याही थोड्या थोड्याशा पिळून घ्या, म्हणजे या कोळींचा रस पण थोडा या भांड्यात पडेल आणि कोळींना थोडा रस आणि गर राहू द्यायचा आहे मी या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. मग तुमच्या अंदाजाप्रमाणे एका वाटीमध्ये एक 2 चमचे गूळ घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून तो व्यवस्थित विरघळवून घ्या. आणि मग हे गुळाचं पाणी आपण हे जे रस आणि कोई एकत्र केलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग गॅसवर आपण कढई तापायला ठेवायची आहे आणि त्याच्यात साधारणपणे 1 चमचा मोहरी अगदी हलकी भाजून घ्यायची आहे, ती जळू द्यायची नाही. आणि मग लगेचच त्याच्यात 2 सुक्या मिरच्या घालून गॅस बंद करायचा. ती जेवढी काही हीट आहे त्याच्यावरती मोहरी आणि त्या सुक्या मिरच्या अशा छान व्यवस्थित भाजल्या जातात. मग ही भाजलेली मोहरी आणि मिरची एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायची. हे पहा, साधारण ही कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये जवळजवळ एक छोटी वाटी खोवलेला नारळ, म्हणजे ओलं खोबरं घालून त्याचीही अगदी चांगली पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये. आणि जर वाटलं तर थोडं थोडं पाणी घालून ते अगदी छान वाटून घ्यायचं मिक्सचर. मग हे मिक्सरमधलं वाटण आहे हे आपण मगाशी जे कोई आणि रसाचं मिक्सचर केलं आहे ज्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी पण घातलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला सगळा वाटलेला घालायचा आणि पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. हे साधारणपणे मिक्सचर आहे हे सरसरी तसंच ठेवायचं, फार घट्ट नाही करायचं. आणि मग गॅस पेटवून आपण परत कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलं आहे, मोहरी घातली आहे, मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मग सुकी मिरची घातली आहे आणि कढी लिंबाची पानं घातली आहेत. त्यानंतर 1/2 चमचा मेथ्या पावडर, नंतर 1/2 चमचा हिंग आणि थोडीशी हळद असं घालून गॅस बंद करा. आणि ही जी फोडणी आहे ही आपण मगाशी करून ठेवलेल्या कोळी आणि रसाच्या मिश्रणावर घाला. तर या कोळींमध्ये आता तो मसाला अगदी छान मुरतो बर का, तर जेवताना या कोळी अगदी छान चोखून खायच्या. तसं हे गारच खातात बरं का, पण अगदी आता ऐन पावसाळ्यात तुम्हाला जर का आंबे मिळाले, तुम्ही सासम केलं, तर एक छानपैकी उकळी आणून गरम गरम सासम तुम्ही भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. अजून आंबे बाजारात आहेत तोपर्यंत हे नक्की करून बघा आणि मला कळवा कसं झालं ते. थँक्यू.